दसरा मेळाव्यावरनं शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामधला संघर्ष तीव्र झालाय. अशातच शिंदेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना निमंत्रण देण्याच्या चर्चांनाही आता जोर आलाय. शिंदेंच्या पिचवरून राज ठाकरे खरंच बॅटिंग करणार आहेत का बघूया. दसरा मेळावा आणि त्याच्याबद्दल अशा गॉसिप लेवलला खूप चाललंय की त्या दसरा मेळाव्याला तुम्ही राज ठाकरेंना बोलवणार. तुम्ही म्हणतात शिवतीर्थावर, उद्धव ठाकरे म्हणतात शिवतीर्थावर, त्याच्यापैकी एकाचा शिवतीर्थावर होईल, तर जेव्हा तो होईल तेव्हा तिथं राज ठाकरे दिसतील का? आता ते थोडं आताच सांगू कसं काय म्हणजे आता नकार नाही आहे आपला. अजून त्याला खूप अवधी आहे, मध्ये बरंचसं काय काय होत राहतं. एबीपी माझाच्या मिनी कट्ट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी घेतलेला पॉझच जास्त बोल काय. दसरा मेळावा आणि त्याच्याबद्दल अशा गॉसिप लेवलला खूप चाललंय की त्या दसरा मेळाव्याला तुम्ही राज ठाकरेंना बोलवणार. आता बघा, जेव्हा हे सरकार स्थापन होत होतं तेव्हा काय काय सगळं गॉसिप चालू होतं. आता तुम्ही इकडे तिथे आले की बऱ्याच लोकांच्या पोटात गोळा उठायचा. आता ते सगळे चर्चा आहे. आता तर गणपती अजून विसर्जन झाले नाहीत, अनंत चतुर्थी यायची आहे, मध्ये पितृपंधरवडा आहे, नवरात्री आहे, त्याच्यानंतर दसरा आहे. बरोबर. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर राज ठाकरेंचा हा गुढीपाडवा मेळाव्यातला आवाज दसरा मेळाव्याला शिंदेंच्या मंचावरून घुमावा असे प्रयत्न सुरू आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र पडद्याआड सुरू असलेल्या या घडामोडींना पडद्याआडच ठेवणं पसंत केलंय. माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदेगट राज ठाकरे यांना आमंत्रित करू शकतं. शिंदेगट दसरा मेळावा कुठे घेणार हे अद्याप निश्चित नसलं तरीही मंचावर राज ठाकरे हवेत असा सूर शिंदेगटाचा असल्याचं कळतंय. इतकंच नाही तर या बाबतीत शिंदेगट आणि मनसेमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचंही कळतंय. आता राज ठाकरेच का, तर त्याची कारणं अनेक आहेत. राज ठाकरे यांच्याकडे असलेलं प्रभावी आणि फरडं वक्तृत्व, त्यांची गर्दी खेचण्याची क्षमता सध्या महाराष्ट्रातील दुसऱ्या नेत्यांकडे नाही. दुसरीकडे शिंदेगटाकडे सर्व मान्यता असलेला नेता आणि प्रभावी वक्तृत्व असलेला नेताही नाही. शिवाय दसरा मेळाव्यात भाषणासाठी लागणारी ताकदही शिंदेगटातील एकाही नेत्याकडे नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यात आपल्या व्यासपीठावर खेचण्याचा प्रयत्न शिंदेगटाकडून होताना दिसतोय. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांची ही पोस्ट बघा. ही पोस्टही याच शक्यतेला बळ देते. वंदनीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झालाय, गोंधळलाय. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठी जनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण, हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे. म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठी जनांच्या वतीनं आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की दसऱ्याला आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे. परंपरा राहिलेली आहे. मला आठवतं की सन्मान्य बाळासाहेब असताना एकदा अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्या मेळाव्याला त्यांनी आमंत्रित केलं होतं, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला. फार मला आठवतं अगदी पूर्वी एकाच वेळेला शरद पवार साहेब पण आले होते त्या मेळाव्याला. त्यामुळे दसरा मेळाव्याला असं आमंत्रण दिलेलं आहे, पण आत्ता अशा पद्धतीचं आमंत्रण काय अजून साहेबांना आलेल्याचं माझ्या माहितीत तरी नाही. जर समजा आलं तर त्या संदर्भातला निर्णय योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. पण जर राज ठाकरे दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या मंचावर आले तर आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिंदेगट एकत्र येणार याचेच हे स्पष्ट संकेत असतील. पण प्रश्न असा आहे की राज ठाकरे शिंदे गटाच्या मंचावर जाणार का?
सर दसरा मेळाव्याबद्दल खूप चर्चा सुरू झाली की नेमका शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार तरी कुणाचा, उद्धव ठाकरेंचा की एकनाथ? दसरा मेळावा जर झालाच तर तो होईल एकनाथ शिंदेंचा, शिंदेंचा, आणि शिंदेने बोलवलं तर मी त्या मेळाव्याला मी पण जाईन. मग शिवसेनेचा पूर्वीचा शिवसैनिक कसा होता, नेता कसा होता, मुख्यमंत्री कसा होता, त्याचा प्रत्यय मी तिथे घडून देईन. गेली अनेक वर्ष राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष सत्तेपासून लांब राहिलेला आहे. मुंबई महानगरपालिकेतले डझनभर नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिकेची सत्ता वगळता राज ठाकरे आणि मनसेला सत्तेचा स्वाद चाखता आलेला नाहीये. पण असं जरी असलं तरी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर आपली संघटना मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण सत्तेशिवाय पक्ष चालवणं कठीण असतं हे राज ठाकरेंना माहीत असावं. म्हणूनच समविचारी विचारधारा असलेल्या पक्षांच्या मंचावर एकत्र येणं राज ठाकरेंना उचित ठरेल असंच कदाचित इथे चित्र दिसू लागलंय. शिवाय राज ठाकरे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत याचा दावा मनसेकडून केलाच जातो. मग मनसेनं हिंदुत्ववादी विचारधारा स्वीकारणं असो, झेंड्याचा रंग भगवा करणं असो व भोंग्यांविरोधात मोहीम राबवून हनुमान चालिसाचा पठण करणं असो, राज ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत हे स्पष्ट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या घरी भाजप नेत्यांची रांग लागली आहे. गडकरींपासून फडणवीसांपर्यंत आणि शेलारांपासून शिंदेपर्यंत अनेक नेते हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या घरी जात आहेत. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांची महापालिकेत युती होणार का अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. याच प्रश्नाचं उत्तर दसऱ्याला लखपणे मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे जर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजर राहिले तर हे स्पष्ट आहे लढाई घनघोर होणार आहे, कारण ती ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी होणार आहे. गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.